नमस्कार मित्रों, नमस्कार नमस्कार। सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश गुरु आपला स्वागत करतो। मित्रों असंच एक हा आज व्हिडिओ बनवतो, म्हणजे का आज संध्याकाळच्या वेळेस माझी बहीण नंदिनी आहे, ती नंदिनी आज जाणार आहे मुंबईला, आणि युवराज भाचा दोघं जण चाललेत मुंबईला। तर संध्याकाळी मुंबईला त्यांना सोडायला पण जाऊया, लक्झरीनं जाणार आहे ट्रॅव्हल्स साहेब देवरुखातून, मार्लेश्वर ट्रॅव्हल्स म्हणून, मार्लेश्वर ट्रॅव्हल्सने जाणार आहेत। तर चला असाच आजचा काय व्हिडिओ आहे तो व्हिडिओला सुरुवात करूया। आंबे, रायवळी आंबे, जास्तीत जास्त रायवळी आंबे आहेत आणि आपूस आंबे आहेत काढलेले, तर ते मुंबईला नेण्यासाठी असे दोन बॉक्स तयार केलेले आहेत। युवराज निघाला मुंबईला, युवराज निघाला मुंबईला, आता कधी येशील गणपतीला? युवराज निघाला मुंबईला, तर रस्त्याचं इथं काम चालू आहे त्यामुळे जरा आवाज येतोय, जोरात आवाज येतो, मशीनचा आवाज येतो, रस्त्याचं रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे। आणि युवराज आणि नंदिनी बाकी बहीण आज चालले मुंबईला, तर मी चाललोय लक्झरीला सोडायला, त्याला ट्रॅव्हल्सनी जाणार आहेत, महाराष्ट्र ट्रॅव्हल्सनी, तर चला जाऊया। आता इथून बस येईल रत्नागिरी देवरुख गाडी, तर या बसने आधी जाऊया आणि मग देवरुखला उतरून, देवरुखला पेट्रोल पंपाच्या तिथून मग लक्झरी महाराष्ट्र ट्रॅव्हल्स तिथून आपल्याला भेटणार देवरुख पेट्रोल पंपाच्या। तर चला आता बसची वाट बघतोय आम्ही, इथे सर्व सामान आणून ठेवलेलं आहे। हा नवीन बस स्टॉप होतोय आंबवचा, हनुमान मंदिर स्टॉप आंबव, नवीन बस स्टॉप झाला आहे आता। चला बस आले, बसनी जाऊया आपण, बस पण आले इथे। आम्ही पेट्रोल पंपाची इथं उतरलो आहे आम्ही सर्व, आता गाडीची वाट बघतो आहे, लक्झरी येते त्याची लक्झरीची वाट बघतो आम्ही। बस पण थांबले इथे डिझेल भरायला वाटतं पंपाजवळ ते। बाय, मस्ती करू नका काय, आणि फोन कर सकाळी, व्हिडिओ कॉलिंग कर सकाळी, पोचलेल्याच हा काय। हा काय चल युवराज, बाय कधी चला बहिणी, चला अशा तऱ्हेने बहीण आणि भाचा युवराज दोघं जण गेली मुंबईला, आता ट्रॅव्हल्स सुटले आणि ट्रॅव्हल्स गेले मुंबईला। तर चला मी चाललोय घरी, मी आता काहीतरी बस बघतो मी इथे पाहिजे, कारण आम्ही येताना जो आपले लाल परीनं आलो होतो येताना, आता जाताना पण लाल परीच बघतो कोण मिळतो काय, तर लाल परीनंच चाललो आता। तर चला परत घरी जाऊया आपण, शेवटी घरी पोचलोय आता। सह्याद्रीच्या खुशीमध्ये कसा पावसाचं वातावरण झालंय जबरदस्त, म्हणजे पाऊस येतोय पाठीमागे, माझ्या पाठीमागे बघताय पूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि गडगडायला लागला आहे पाऊस, गडगडतोय त्यासाठी इथं थोडे आंबे आहेत, आंब्यावरती थोडे आंबे उरलेत काढायचे, आंबे जरा पाठवून दिले मालकांना, आता थोडे उरलेत, एक 25-30 आंबे मिळतील तर काढून घेतो, आंबे पावसाच्या आधी काढून घेतो, आणि थोडीशी कोकम आहेत सुकायला टाकलेली,
आमचूर आमचूर नाही सॉरी कोकम आहे तर आतांब्याची कोकम, ती कोकम पण काढून घेतो. पाऊस येणार आहे जोरदार आज. कोकम आधी काढून ठेवूया, पाऊस यायच्या आधी सर्व काढून ठेवूया कोकम. पाऊस जोरदार येणार आहे आणि त्यानंतर मग आंबे काढतो. थोडा आहेत 23-25 आंबे आहेत. चल घेऊन जाशील. मी जरा आंबे बघतो. हा काय निघाले बघा. कमीत कमी मला वाटतं 40-50 आंबे तरी मिळाले तरी पण. आणि आता येतोय पाऊस जोरात, गडगडायला लागले जोरात. पाऊस एकदम कडकडतो एकदम. आता थोड्या वेळा पाऊस येईल असं वाटतंय. चला पाऊस सह्याद्रीच्या कुशीमध्ये तिथं पाऊस पडतोय. आज भरपूर पाऊस पडतोय आणि मला वाटतं साखरपा साईडला, मार्लेश्वर साखरपा बामणोली साईडला, ओझरे साईडला पाऊस जबरदस्त पाऊस पडतोय. हे जे आहे ते त्या साईडचं जायचं चमकतंय. आज वीज पण चमकत आहे जोरदार.